काँग्रेसच्या खासदाराकडे करोडो रुपयांची रोकड सापडली आहे नोटा मोजण्यासाठी पन्नास पेक्षा जास्त बँक कर्मचारी हे नोटा मोजण्याचं काम करत आहे पंच्याहत्तर वर्षांमध्ये काँग्रेसने देशवासियांचे किती आर्थिक शोषण केले आहे हे यावरून सिद्ध झाले आहे असा आरोप करत या वृत्तीचा पैठण भाजपच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलाय काँग्रेसचे खासदार धीरज शाहू यांच्याकडे करोडो रुपयांची रोकड सापडली नोटा मोजण्यासाठी पन्नास पेक्षा जास्त बँक कर्मचारी हे नोटा मोजण्याचं काम करत आहे पंच्याहत्तर वर्षांमध्ये काँग्रेसने देशवासियांचे किती आर्थिक शोषण केले हे यावरून सिद्ध झाले असे म्हणत पैठण येथे भाजपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोरदार निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजपा प्रदेश कार्यकर्णी सदस्य आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी तालुका अध्यक्ष लक्ष्मण औटे डॉक्टर सुनील शिंदे नगर अध्यक्ष लोळगे नगरसेवक आशा जगदाळे जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा अश्विनी लखमले नम्रता पटेल दिलीप पोहेकर भाऊसाहेब बोरुडे बंडू आंथळे सुरेश गायकवाड शिवाजी तुपे लक्ष्मीकांत पसारे विजय ठाणगे निखिल गुप्ता ज्ञानेश्वर दहिवाळ सूरज घुले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती गौतम बणकर एमसीएन न्यूज पैठण